आज आपण बनवणार आहोत रवा आणि थोड्याशा भाज्या घेऊन पौष्टिक असा पदार्थ। तर यासाठी मी एका भांड्यामध्ये एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे। यातच आपण घालणार आहोत 2 चमचे तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ मी पोहे खायचा जो चमचा असतो त्यानेच मोजून घेतलेला आहे। आणि चवीपुरतं मीठ। तर हे तीनही साहित्य आपण थोडंसं पाणी घेऊन भिजवून घेणार आहोत। तर रवा भिजायला हवा इतपत पाणी आपण त्यात घालणार आहोत। आणि आता हे आपण 10 मिनिटांसाठी झाकवून ठेवूयात। तर यात घालण्यासाठी आपण भाज्या घेतलेल्या आहेत। यासाठी मी घेतला आहे थोडासा गाजर बारीक चिरून घेतलेला आहे, फरसबी देखील बारीक चिरून घेतलेली आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा तो देखील बारीक चिरून घेतलेला आहे। तुम्हाला हव्या असतील त्या आवडीच्या भाज्या तुम्ही घालू शकता। तर पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन त्यावर जिरं आणि मोहरी याची फोडणी करून घ्यायची। जिरं मोहरी तडतडली की यात आपण बारीक चिरून घेतलेले गाजर, फरसबी आणि कांदा मंद आचेवर परतून घेणार आहोत। यातच आपल्याला चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे भाज्या आपल्या पटकन मऊ होतील। तर अगदी 5 मिनिटात आपल्या भाज्या मऊ झालेल्या आहेत। आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवून देऊयात। तर 10 मिनिटं झालेली आहेत। रवा आणि तांदळाच्या पिठाचं मिश्रण आपण चेक करूयात। तुम्ही पाहू शकता रवा पूर्णपणे भिजला गेलेला आहे आणि तो घट्ट झाला आहे। तर यात आपण आता शिजवून घेतलेल्या भाज्या ते सर्व आपण यात घालून घेणार आहोत। सर्व साहित्य आपण घालून घेतलेले आहे आणि आता आपण यात थोडंसं पाणी घालून डोशेसाठी जसं पीठ असतं तितकं पातळ आपण हे करून घेणार आहोत। तर जास्त पातळ करायचं नाही। तर पाहू शकता तुम्ही अगदी मस्त कन्सिस्टन्सी झालेली आहे, छान सुरेख रंग देखील आलेला आहे। आपण एका प्लेटला थोडंसं तेल लावून घेऊयात। आता आपण यात थोडासा इनो घालणार आहोत। तर आता आपण यात थोडासा इनो घालून घेतलेला आहे आणि आपलं मिश्रण फुगून थोडंसं वर आलेलं आहे। तर हे सर्व मिश्रण तेल लावून घेतलेल्या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आपण आता हे 10 ते 15 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत। तर मी एका कढईमध्ये पाणी घालून त्यामध्ये वाटी ठेवून पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते, त्यावरच आपण शिजवून घेण्यासाठी ठेवून देऊयात। तर 15 मिनिटं झालेली आहेत आणि आपण आता सुरी घालून चेक करूयात। तर सुरी पूर्णपणे कोरडी निघाली, याचा अर्थ आपला पदार्थ पूर्णपणे शिजला गेलेला आहे। आता हा पदार्थ आपण हव्या त्या आकारात कट करून घेऊयात। तुम्हाला ज्या आकारात आवडेल त्या आकारात तुम्ही कट करू शकता। तर भाज्या तुम्ही कच्च्या जर यात घातल्या तर भाज्यांना चव लागणार नाही, पण तुम्ही जर अगोदरच फ्राय करून जर यात घातल्या तर त्याला आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यामुळे भाज्यांना चव येते। मी याचे चौकोनी तुकडे करून घेणार आहे। तर हा पदार्थ अगदी झटपट होतो आणि जी मुले भाज्या खात नाही त्या मुलांना भाज्या बनवण्यासाठी तर अतिशय उत्तम पर्याय आहे। तर तयार झाला आपला फक्त एक वाटी रव्यापासून पोटभरीचा असा मस्त असा पदार्थ। याला तुम्ही ढोकळा म्हणा, इडली म्हणा किंवा अजून काही तुम्ही नाश्त्याला देऊ शकता, मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा थोडी छोटीशी भूक असेल तेव्हाही खाऊ शकता। तुम्ही पाहू शकता अतिशय छान फुगलेला आहे आणि नेहमी रव्यापासूनच्या उपीट किंवा गोडशिरा खाण्यापेक्षा रव्याचा हा पदार्थ अतिशय छान आहे। तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।